डोल्यात गेलं, चूल नाही आवडली. वेलकम टू काउंटिंग. आम्ही आपण कुठे निघालो? इवाच्या काकाच्या गावाला निघालोय. म्हणजेच आम्ही निघालोय कर्जतून वेल्ल्याला. वेल्ले म्हणजे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं गाव, तालुका. हो ना, बरोबर ना? बरोबर. इवाला तोरणा किल्ला माहिती आहे. आज आहे 8 जून आणि आम्ही संध्याकाळी 4 वाजता घरून निघालोय. आता 6:30 वाजले तर आम्ही तळेगावला पोचलोय. चहा घेतोय आणि मग 8-9 पर्यंत पोचू वेळल्याला. हिच्यासाठी थांबा. हो बोला बोला. थांबा माझ्यासाठी. बरोबर, तिला कॅमेरामध्ये यायचं होतं, बोलायचं काय नव्हतं. कशी आहेस? कशी आहेस? कुठे चालली आहेस तू? काका कले. आंबे खायला. आणि आणि काय करणार काकाकडे? नदीवर पोहायला. चारही बाजूंनी डोंगर असलेलं आमचं गाव आणि गावापासून थोडं दूर असलेलं आमचं घरच जणू कायम आयसोलेशनमध्ये असतं. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर दिसलेला हायवे, हायवेवरील गाड्या पाहून लहान मुलांना जेवढा आनंद होतो तेवढाच आम्हालाही होत होता. पण आम्ही योग्य ती काळजी घेऊनच हा आनंद साजरा करत होतो. स्वच्छ. आम्ही इवाच्या काकाच्या गावी पोहोचलोय फायनली. आणि आता आम्ही किचन मध्ये आहोत. प्रॉपर गावाचा फील आलाय. काते दाखवते तुम्हाला. डोल्यात गेलं, चूल नाही आवडली. काय हे पातेल्यात? आमटी कसली भाजी? पाडाचे आंबे, पणसाच्या बिया आणि इथे वहिनीच्या भाकऱ्या सुरू आहेत. ही ज्वारीची भाकरी आहे. ही बघा केवढा मोठे. इवा खूप खुश आहे.
का माहिती आहे? इवाला तिच्या साईजची खुर्ची मिळाली आहे. इवा दाखव. अरे वा, आज तर तू ती खुर्ची सोडणार नाहीस ना जाईपर्यंत. आणायची अशी आणायची बनवायची की आणायची बाबाला सांग बनवायला. सगळ्यांनी बनवायची. बरं, कशाची बनवायची? कशाची? प्लास्टिकची? ठीक आहे, आता घरी गेल्यावर प्लास्टिकची खुर्ची बनवायला घेऊया आपण. अरे वा, अरे वा, खुर्ची घेऊन तू काय पण करू शकतेस. मग तू आता स्ट्रॉंग झाली आहेस ना, आणि तुला खूप शक्ती आली आहे. काय खाल्लंस तू? आणि तुला ॲपल आणि जांभळं खाऊन एवढी शक्ती आली आहे. आणि ॲपलमध्ये काय असतं? व्हिटॅमिन्स. कोणी सांगितलं तुला? पण कोण कोणाकडून तरी ऐकलं असेल ना तू. तेच विचारते, तू कोणाकडून ऐकलं? युट्यूब मधून ऐकलं. व्हिटॅमिन्स असतात ते. अरे हो, त्यांच्याकडे हत्ती पण आहे. आमची गावाकडची धमाल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, त्यामुळे या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट बघायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटू.